नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझ्या टॉपशील क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गोल गळ्यावर अतिशय सुंदर आणि छान डिझाईन बघणार आहोत। फक्त 1.5 मीटर लेसमध्ये सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे। हाईट 15.5, साईज 40 आहे, प्रिन्स कट आहे म्हणून 12.5 ची घडी, त्यानंतर मोंडा आहे 6.25, शोल्डर आहे 2.5 आणि 6 इंचाचा, त्यानंतर मागचा गळा घेतलेला आहे या ठिकाणी 10 इंचाचा। आता साईज कोणतीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता, फक्त मापामध्ये तुम्हाला बदल करावे लागेल। आता या ठिकाणी आपल्याला गोल गळा आखून घ्यायचा आहे। गोल घेण्यासाठी आपल्याला डीप जर हवा असेल तर चौकोनच्या बाहेर, आणि नसेल तर तुम्ही चौकोनच्या बरोबर राहिल्या तरी चालेल। आता जसा गळा आपण आखून घेतला आहे तसा तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे। आता या ठिकाणी काय करायचं आहे, खाली ब्लाऊज पीसचा कपडा सुईचा, त्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवायचा आहे, आणि जसा गळा आहे त्या गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत। शिलाई करत असताना एकदम गोलमध्ये शिलाई आपली आली पाहिजे, जर नाही आली तर तुम्ही पुन्हा शिलाई करू शकता। खालचा कपडा वरचा कपडा सोबत पकडायचा आहे व्यवस्थित, आणि थोडे थोडे अंतरावरती जर तुम्ही शिलाई चालू केली तरी चालेल, खूप जास्त नाही शिलाई घेतली तरी चालेल, कारण कधी कधी गळा आपला तिरका होऊन जातो। तर अशा पद्धतीने शिलाई झाल्यानंतर इथे आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर। आपण तिरकी कातर का देतो, तर आपलं जे दुमडायचा असतो कपडा तो छान असा दुमडला जातो, त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडासा कपडा या ठिकाणी कट करायचा आहे, म्हणजे दुमडण्यास सोपा जातो आणि फिनिशिंग छान येते। आता अस्तर समोर करायचं आहे, पण त्यासोबत खालचा कपडाही पकडायचा आहे, आणि एकदम दापटीप आपण कसं देतो ती दापटीप आपण या ठिकाणी द्यायची आहे। तर ही दापटीप आपण अशासाठी देतो, इथे आपल्याला कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही, आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये गळा तयार होतो। बघू शकता गळा किती सुंदर असा या ठिकाणी तयार झाला आहे। त्यानंतर आपण लगेच एकदम प्लेन करून त्यावरती शिलाई द्यायची। तर ही शिलाई फिनिशिंगसाठी आहे, तुम्हाला जर नसेल द्यायची तर तुम्ही नाही दिली तरी चालेल। तर या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळेत बनणारा हा गळा आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन, त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। तर अशा पद्धतीने आता शिलाई झाल्यानंतर लगेच मोंड्याच्या बाजूला, साईडच्या बाजूला आणि खालच्या बाजूला शिलाई करून घ्यायची, पण शिलाई करत असताना कपडा एकदम प्लेन करायचा आहे व्यवस्थित, आणि मग त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपला गळा या ठिकाणी तयार झाला आहे। आता लगेच आपल्याला बघा, थोडा वाढव कपडा झाला तर कट करायचा, नाही झाला तर तसा ठेवला तरीही चालेल। नॉर्मल काहीतरी आपला कपडा कमी जास्त होतो तर तो थोडाफार आपण कट करू शकतो। या ठिकाणी आपला कमरेचा टक्स गळ्यापासून 3 बोटाचं अंतर ठेवायचं आहे, आणि तसंच खाली आपली लाईन करून आपण या ठिकाणी 3 इंचाचा टक्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। दोन्ही टक्स आपण या ठिकाणी घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला कमरपट्टी, कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची लावायची, खूप मोठी नको खूप छोटी नको। जर तुम्हाला अगदी छोटी हवी असेल तर तुम्ही तशी लावू शकता, पण 1.5 इंचाची छान होते। सुईच्या बाजूने जोडली, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला तिरकी कातर द्यायची। जेव्हा जेव्हा तुम्हाला कपडा दुमडायचा आहे तेव्हा तुम्ही तिथे तिरकी कातर देत चला, दुमडण्यास सोपं जातं आणि फिनिशिंग छान येते। समोर अस्तरचा कपडा घेऊन आपल्याला त्यावरती पुन्हा दापटीप द्यायची आहे, आणि समोर पुन्हा थोडीशी दुमडून त्या ठिकाणी शिलाई करायची। तर अशा पद्धतीने आपली ही कमरपट्टी तयार होते। मधोमध आपण या ठिकाणी मोठा नंबर करायचा आहे, म्हणजे ही हात शिलाई केल्यानंतर जी मोठी शिलाई असते ती आपल्याला काढायची असते। अशा पद्धतीने आपला गळा छान तयार झाला आहे। आता या ठिकाणी आपल्याला लेस लावायची, तर लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता, असं नाही की हीच लेस लावा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर इथे मी 1.5 मीटर ही लेस घेतलेली आहे आणि छान आहे, याला डिझाईन आहे कडेला, त्यामुळे मस्तच दिसते। कधी कधी काय होतं, ब्लाऊज डिझाईनला काटच येत नाही आणि मग आपल्याला डिझाईन कशी करायची ते समजत नाही, मग साडी छान असते मग डिझाईन करायची असते तर काय करायचं। तर तुम्ही अशा पद्धतीने छान अशी डिझाईन करू शकता, आणि गोल गळा तर सगळ्यांनाच आवडतो, आणि त्याच गोल गळ्यावरती अशी छान डिझाईन तयार झाली तर साडीही मस्तच दिसते। फक्त नॉर्मल आपण या ठिकाणी सिम्पलमध्ये अशा प्रकारे लेस लावू शकतो। आता इथे मोंड्याकडून दुसऱ्या मोंड्याकडे आपण आकार देऊन घ्यायचा आहे खडूनी, आणि मग लेस लावायला सुरुवात करायची। तर आता या ठिकाणी आपल्याला जी लेस आहे ती आपण जशी खडूची लाईन आहे त्या लाईनवरती ठेवून ही लेस लावून घ्यायची। तुम्हाला हवी त्या पद्धतीने तुम्ही ही लेस
वळवू शकता, लावू शकता, खूपच छान दिसते, तुम्ही नक्की ट्राय करा। तर बघू शकता कमी वेळेत अगदी मस्त असा हा डिझाईनचा गळा तयार आहे। थँक्यू सो मच। माझा पूर्ण व्हिडिओ